ताल बोले चिपलीला नाचे माझे संग, ताल बोले चिपलीला नाचे माझे संग, देवा दिए द्वारी आज रंगला अभंग, देवा दिए द्वारी आज रंगला अभंग। जय हरि विठ्ठल, 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 जय हरि। भेटी लागे जीवा लागलीस असं प्रत्येक वारकरी भाविकांना विठुरायाच्या दर्शनाची आस लागली आहे। मात्र कोरोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही पायीवारी होणार नाही म्हणून पुण्यातील युवकांनी आळंदी ते पंढरपूर असे 240 किलोमीटर वारी धावत पूर्ण केली आहे। महाराष्ट्रातील कोरोना संकट दूर होऊन वारकरी भाविकांना पुढच्या वर्षी तरी पायीवारी करता यावी असं साकडं देखील विठुरायाच्या चरणी त्यांनी घातलं आहे। ॲक्च्युली 2017 आमचं रनिंग करत पंढरपूरला वारी करायची असं ठरलेलं, पण ते योग येत नव्हता। तर ह्यावेळेस आम्ही रनवारी नावाचं एक कन्सेप्ट सगळ्यांसमोर मारला, कारण की कोरोनामुळे खूप साऱ्या भाविकांना वारकरी लोकांना येता येत नव्हतं। तर आम्ही सर्वजण रनर आहोत, पुण्यामध्ये आम्ही प्रॅक्टिस करतो। तर रन आणि वारी म्हणजे त्यात भक्ती आणि शक्ती दोघांचा पण मिलाप आहे। तर एक पाऊल महाराष्ट्राच्या भक्ती आणि शक्तीसाठी, कोरोनामुक्त महाराष्ट्रासाठी। तर आम्ही ही वारी गुरुवारी संध्याकाळी 7 सुरू केली आणि आज रविवारी आम्ही 4 ती पंढरपुरामध्ये समाप्त करत आहोत। गेले 3-4 आमचा जो अनुभव आहे, जो वारकरी लोकांना येतो, तो आम्ही समजू शकतो की कसा त्यांचा प्रवास असतो। तर आरोग्याचं जे काय वाटतं, आम्ही रनवारी ह्या संकल्पनेसोबत तमाम महाराष्ट्रातील जनतेसाठी, बंधू भगिनींसाठी आणि बालकांसाठी एक संदेश पोचवणार आहोत। ते आहे, शारीरिक तंदुरुस्ती ही सगळ्यात महत्त्वाची आहे। तुम्ही भले आर्थिक परिस्थिती तुम्ही इम्प्रूव्ह करत असाल किंवा शैक्षणिक याच्यामध्ये इम्प्रूव्ह करत असाल, त्यासोबतच फिटनेस म्हणजे शारीरिक तंदुरुस्ती खूप महत्त्वाची आहे। आणि त्या शारीरिक तंदुरुस्ती हे आपल्याला कोणत्याही रोगाशी लढण्यास प्रतिकार करते। त्याच्यामुळे तुम्ही जर तंदुरुस्त असाल तर कोणताही आजार तुम्हाला होणार नाही। धन्यवाद। यामध्ये आपण विठ्ठलाला काय साकडं घालू? आता आम्ही म्हणजे जसं यांनी सांगितलं, म्हणजे महाराष्ट्र आणि भारताला पूर्ण करोनामुक्त आपल्याला करायचं, आणि म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये नामसंकीर्तनाचा विशेष उल्लेख आहे, आणि आम्ही येताना सगळ्यांनी हेच अभंग गाऊन आलं। ताल बोले चिपळीला नाचे माझे संग, संपूर्ण संरक्षणासाठी लसीकरणानंतर ही 5 गोष्टींचे पालन करा। योग्य पद्धतीने मास्क वापरा, तुमचे हात साबण आणि पाण्याने वारंवार व नियमितपणे धुवा, 2 फुटाचे सुरक्षित अंतर राखा। आपणास कोणतेही लक्षणे दिसल्यास त्वरित स्वतःचे विलगीकरण करा। आपल्याला कोणतेही लक्षण आढळल्यास ताबडतोब टेस्टिंग करून घ्या। आपण सुरक्षित तर देश सुरक्षित। उपाध्यक्ष तथा आरोग्य समिति सभापति जिल्हा परिषद सोलापुर।